केजरीवाल यांच्या बाजूने खूप सहानुभूती आहे जेव्हा त्यांना अटक झाली. हा, पण आता ती कमी होताना दिसते. सहानुभूती कधी कळली असती की आपल्याला जर का पुणे नगरपालिका महानगरपालिका निवडणुका झाली असत्या, मुंबई महानगरपालिका झाली असत्या, की मुस्लिम एन ब्लॉक भाजपच्या विरोधात जातील मोदींच्या वक्तव्यांमुळे अन्यायाने, मला त्याबद्दल व्यक्तिगत संशय. याचा अर्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जो विश्वासघात झालेला आहे त्याची सहानुभूती जी आहे ती तुम्हाला ती सहानुभूती महायुतीला म्हणजे तोटा देणारी ठरू शकते. ती पिनपॉइंट म्हणजे ती काय म्हणतात आकड्यात पकडता येत नाहीये. जसं वाटत होतं की म्हणजे व्यक्तिगत मला असं वाटत होतं की केजरीवाल यांच्या बाजूने खूप सहानुभूती आहे बरं जेव्हा त्यांना अटक झाली. हा, पण आता ती कमी होताना दिसते खूप, विशेषतः जेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट याचे निर्णय आले आणि त्याच्यानंतर ती कमी व्हायला लागली. म्हणून मी म्हटलं ही सहानुभूती कधी कळली असती की आपल्याला जर का पुणे नगरपालिका महानगरपालिका निवडणुका झाल्या असत्या, मुंबई महानगरपालिका झाल्या असत्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या असत्या, इथे आपल्याला पिनपॉइंट करता आलं असतं. आता ती चार दिन पकड आकड्यात पकडता येत बरोबर त्यामुळे जो काही आपल्याकडे तो. हा, आणि त्याच्यात त्यामुळे काय होत आहे की प्रत्येक जण क्लेम खूप करू शकतो. 100% माझं उद्धव ठाकरेंबद्दल विचारलं किंवा शरद पवारांबद्दल विचारलं, माझं ऑब्झर्वेशन असं आहे की 50 ते 60 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्यांची बऱ्यापैकी सहानुभूती या नेत्यांकडे आहे. तरुण वर्गाचं मला नीट आकलन होत नाहीये. किंवा माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तरुण वर्ग हा पहिल्यासारखा व्यक्ती किंवा आयडिओलॉजी ह्याला बांधून घेणारा असा राहिला नाही. तो जास्त म्हणजे जे प्रदीप गुप्ता कायम सांगतात व्हॉट मॅटर्स इज डिलिव्हरी, म्हणजे प्रदीप गुप्ता ज्यांचा सर्वात एक्झिट पोल ॲक्सिस इंडियाचे अचूक येतात, त्यांचा अजूनही म्हणणं असं आहे की सहानुभूतीने या सगळ्या ह्या ॲडेड असतात पण मुख्य प्रश्न असतो तो डिलिव्हरी. म्हणजे आजही इंडियन एक्सप्रेस मधलं तुम्ही मोठा आर्टिकल वाचाल, बंगाल आपले बिहारमध्ये फिरून त्यांनी केलेलं आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की लालू प्रसाद यादव म्हणजे यादव हा यांचा बेस हा असला तरी यंगर वोटर्स म्हणतात आम्ही देशाचा विचार करून मोदींकडे लक्ष देतो. यादव डॉमिनंट एरिया म्हणजे ते विधानसभेसाठी असतील यादवांबरोबर. तर हा जो आता आयडिओलॉजीकडनं डिलिव्हरी याकडे जे आलेलं आहे, प्रदीप गुप्ता जसं सांगतात की वादे दावे वादे आणि इरादे, ओके, म्हणजे हे दावे करतात सरकार की आम्ही हे केलं, हे वादे करतात म्हणजे राहुल गांधी वगैरे आम्ही हे करू, याचा हा बघून जनता आपले इरादे व्यक्त करते मतपेटीत. तर या डिलिव्हरीच्या याच्यावर तरुण वर्ग जो मी मुख्यतः म्हणतो 20 ते 40 यातला आहे ना, याचा कल तपासणं फार कठीण जातं किंवा कोणी तपासला नाही अद्याप त्याला, म्हणजे जाणकारांनी तो तपासला पाहिजे, पण त्या वर्गाला कुठल्याच पक्षाला स्वतःला गृहीत धरता येणार नाही. हा एक पाठ जो न दिसणारा सहानुभूती धरून म्हणजे सहानुभूती पकडता येत नाही हे बाजूला ठेवून, दुसरा जो मला असं वाटतं एक वेगळी कॉन्स्टिट्युएन्सी निर्माण होते, दोन कॉन्स्टिट्युएन्सी निर्माण होते ज्याच्याबद्दल कोण बोलत नाही फारसं, ती म्हणजे एक लाभार्थींची हे अक्रॉस स्पेक्ट्रम ऑफ सोसायटी, फक्त उच्चवर्णीयातले काही सोडले, समजा महाराष्ट्रातले 3% ब्राह्मण सोडले, तर बाकी सगळ्या याच्या जे लाभार्थींचं प्रमाण केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरात काही ना काही आलेलं आहे, धान्य आलं असेल, गॅस आला असेल, जनधनमधनं आलं असेल, अनेक गोष्टी आल्या असतील. म्हणजे आज त्या उडकीने लिहिलं आहे की इतकी जनधन खाती रिकामी आहेत, आपले ॲक्टिव्ह नाही आहेत, पण त्याच्यात इतके काही 1000 कोटी रुपये आहेत. अरे म्हणजे ते पैसे आहेत ना लोकांना, बरोबर, म्हणजे ते वापरू शकतात ना ते. हा जो हे आकडा खूप हा आहे, महत्त्वाचा आहे. बरोबर. तर हा जो विशेषतः महिलांना, म्हणजे मी व्यक्तिगत माझं अनुभव सांगतो की काम करणाऱ्या ज्या या असतात आमच्याकडे, म्हणजे प्रत्येकाकडे आपल्या येतात, त्यांना मी आवर्जून गेले जनधन आल्यापासून सांगतो की तुम्ही खाती उघडा आम्ही तुम्हाला त्याच्यात पैसे देऊ. तर दोघी जणींनी मला असं सांगितलं औरंगाबादमध्ये, ठाण्यामध्ये आणि पुण्यात सुद्धा की हे तुम्ही फार चांगलं केलं, त्यामुळे आता नवरा माझ्या पैशाला हात लावू शकत नाही. ओके, थेट मोदींची जी आणि त्यांच्या हातात राहतात ते पैसे, बरोबर, नाही तर तो काढून घ्यायचा. राईट. तर हा जो म्हणजे फरक आहे ना, आता हा मतातनं कसा येईल हे याच्याकडे प्रदीप गुप्ता नेहमी लक्ष वेधतात. तर हा लाभार्थींचा हा, आणि तिसरा जो न दिसणारा फॅक्टर आहे ज्याच्याबद्दल का बोललं जात नाही, कोणी अभ्यास करत नाही, माहीत नाही, पण गेली 3-4 वर्ष संघ परिवार हा मुस्लिमांमधल्या पसमंदा मुस्लिमांबद्दल खूप काम करतोय, खूप इनरोड्स त्यांच्याकडे करतोय, त्यांच्या लोकांना भेटतायत, त्यांना सांगतायत. पसमंदा मुस्लिम हे मुस्लिमांमधले कनिष्ठ वर्गातले हे आहे,
म्हणजे अशरफ म्हणजे स्वतःला अरबस्तानाशी हे मानतात, हे इकडले आहेत, यांना बरेच अधिकार नाही आहेत इस्लामच्या याच्यात सुद्धा. त्या लोकांना की तुम्ही मूळचे भारतीय आहात, ते हिंदू नाही म्हणत, तुम्ही या भूमीतले आहात, या भूमीतच तुम्ही तुमचे पूर्वज वगैरे लहानाचे मोठे झाले. म्हणजे सावरकरांची व्याख्या आहे की पितृभू आणि पुण्यभू. तर तुमची पुण्यभू भरेही नसेल पण पितृभू तुमचे पूर्वज इथले आहेत. तर त्यामुळे तुम्ही हिंदू संस्कृतीशी किंवा या संस्कृतीशी हिंदू पण बाजूला ठेवा, भारतातल्या संस्कृतीमध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालेले आहात, बांधलेले आहात. म्हणजे जसं मी कोकणात ना आलेलो आहे, कोकणात ज्यांना माहिती आहे की अनेक ठिकाणी पूर्वी मुस्लिम आणि हिंदू सण बरोबरीने साजरे केले जायचे. महाराष्ट्रात आहे अनेक ठिकाणी, ज्याला गंगा जमनी ही म्हणतात, हां, की म्हणजे ती ते संस्कृतीचं भाग होते. तर ते जे इनरोड संघ अनेक ठिकाणी करतोय उत्तर भारतापासून अनेक ठिकाणी, आणि या वोट बँकमध्ये जो एक त्यांनी काय म्हणतात एक छेद देण्याचा प्रयत्न केलाय, ते या मतदार याच्या वेळे कुठेतरी संबंध. म्हणजे आपण जे समजतो की मुस्लिम एन ब्लॉक भाजपच्या विरोधात जातील मोदींच्या वक्तव्यांमुळे अन्यायाने, मला त्याबद्दल व्यक्तिगत संशय आहे. कारण मी यांचं गेली 4 वर्षाचं काम बघतोय, म्हणजे मोदींवरच्या माझ्या पुस्तकात मी उल्लेखही केला आहे त्याचा. तर तो एक आणि लाभार्थी हे छुपे प्रवाह आहे, याचे परिणाम आपल्याला निवडणुकीतच कदाचित दिसतील.